नमस्कार, मी आरती मोरे, एचडब्ल्यू मराठी मध्ये तुमचं स्वागत. सध्या देशभरामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढतेच आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून देशाच्या नजरेमध्ये नसणारं शहर ते म्हणजे पुणे आता पुन्हा एकदा देशाच्या खरं तर नजरेत आलं, कारण पुण्यामध्ये ऍक्टिव्ह केसेसची संख्या वाढतीये, पुण्यातला मृत्यू दरही मोठ्या प्रमाणात वाढतोय, सध्या लॉकडाऊन आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये पुण्याची नेमकी परिस्थिती काय आहे या संदर्भात आपल्याशी बातचीत करण्यासाठी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं एचडब्ल्यू मराठीमध्ये. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा सर, तुम्ही सुद्धा कोरोनाग्रस्त झाला होतात, नुकतेच तुम्ही कोरोना मुक्त झाला आहात, तर काय सांगाल पुणेकरांना की खरंच कोरोनाला घाबरायची गरज आहे का, आणि तुमचा हा प्रवास नेमका कसा होता? नाही, याच्यामध्ये खरं तर गेले 4 महिने एकूण पुण्यातला सगळा आपण जो कोरोनाचा प्रवास पाहिला, तर वेगवेगळ्या कारणानिमित्तानं कंटेनमेंट झोन असेल, हॉस्पिटल्स असेल, वेगवेगळ्या ठिकाणची वस्ती झोपडपट्ट्यातली पाहणी असेल, ह्या सगळ्या याच्यामध्ये सततचा प्रवास होता. लोकांशी संपर्क भेटणं, डॉक्टर्स नर्सेस यांच्याशी सातत्यानं संपर्क, ह्या सगळ्या याच्यामध्ये कधी ना कधीतरी कोरोना आपल्याला येऊ शकतो अशी मनामध्ये एक शंका असायची. आणि प्रत्यक्षात तसं ते 3 तारखेला रिपोर्ट माझा पॉझिटिव्ह आला, काही लक्षणं होती, ताप आला होता, परंतु आता पूर्णपणे गेले 20-22 दिवस त्याच्यातनं उपचार घेऊन आता मी पूर्ण बरा झालोय, बाहेर पडलोय. घाबरण्याचं कारण नक्की नाही आहे, हे मी पुन्हा सांगेन, आणि त्याच्यामध्ये एकच आहे, फक्त काळजी मात्र घेतली पाहिजे. जे आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिक असतील, कोमॉर्बिड पेशंट्स असतील, यांची काळजी आपण या सगळ्या कोरोनाच्या संकटाच्या काळात निश्चितपणे घेतली पाहिजे. कारण आपण जर पाहिलं तर 1000 मृत्यू आज आपल्या पुण्यामध्ये झालेले आहेत, आणि असं असल्यानंतर आपण पाहतो की शक्यतो त्याच्यामध्ये कोमॉर्बिड पेशंट जे आहेत किंवा ज्यांच्यावरती उपचार व्हायला उशीर झाला अशीच लोक शक्यतो या मृत्यू पावलेली आहेत. त्यामुळे मी जर थोडक्यात या सगळ्याचं विश्लेषण करायचं तर असं करीन की कोरोनाला घाबरू नये, परंतु त्याची काळजी मात्र नक्की केली पाहिजे. नक्कीच सर, जेव्हा महापौरच कोरोनाग्रस्त होतात तेव्हा आणखीन चिंता वाढते. खर तर गेले काही दिवस पुण्याने चिंतेचे दिवसही पाहिले, मात्र सर आपण पाहिलं की पुण्याला पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलं आणि आज लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे, पण या लॉकडाऊनच्या 7 ते 8 दिवसांच्या कालावधीत तर झपाट्याने रुग्ण वाढले, म्हणजे 14,000 जास्त रुग्ण वाढले. तर मग सर, हे लॉकडाऊन अयशस्वी ठरलं असा ठपका जो आहे तो सध्या प्रशासनावर ठेवला जातो, त्याबद्दल तुमचं मत काय? मी याच्यामध्ये लॉकडाऊनचा जो काही निर्णय आहे, 2-3 मुद्दे याच्यामध्ये आपल्याला पाहायला लागतील. एक तर मुळात लॉकडाऊन करण्याचा निर्णय हा केवळ पालिका प्रशासन किंवा पोलीस प्रशासन हे स्वतंत्र कोणी घेत नाही, याच्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून तसे निर्देश आलेले असतात आणि मग पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन त्याच्यामध्ये त्या निर्णयाला पुढे अंमलबजावणी त्याची करायची, अशा पद्धतीनं मुळात ते काम चालतं. एक दुसरं, लॉकडाऊनच्या काळामध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे असं आता आपल्याला म्हणता येणार नाही, कारण मागच्या काही दिवसांमध्ये महापालिका म्हणून आपण याच्यामध्ये स्वॅब कलेक्शन वाढवलेले आहेत, अँटीजेन टेस्टिंग आपण जे काय आहे रॅपिड टेस्ट ते सुद्धा आपण मागच्या काही 10-12 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केले. देशामध्ये आजही गेल्या काही दिवसाचं जर आपण विश्लेषण पाहिलं सगळं जर एकूण, तर देशामध्ये सगळ्यात जास्त टेस्टिंग करणारं शहर आज पुणे आहे. म्हणजे काल आपण 7,000 टेस्टिंग केल्या, म्हणजे याच्यामुळे आपल्याला रुग्णांची संख्या वाढताना दिसतीये. मूळ आता मुद्दा राहिला लॉकडाऊनचा. खरं तर आता मी या मताचा आहे की ज्या वेळेला खरं तर आपण लॉकडाऊनमध्ये होतो, आता अनलॉकमध्ये होतो, पुन्हा लॉकडाऊन करावं लागलं. सुरुवातीच्या 4 लॉकडाऊनमध्ये जेव्हा आपण होतो, खरं तर पुणेकरांनी अत्यंत तंतोतंत आणि चांगल्या पद्धतीनं लॉकडाऊनचं पालन केलं. त्याच्यामध्ये मला असं वाटत होतं की 3रा लॉकडाऊन जो होता जेव्हा आपण शिथिल केलं, खरं तर कंटेनमेंट झोन सोडून पुणे सर्व ओपन करून ठेवलं, आपण 97% पुणे शहर ओपन केलं, त्याचवेळेला मी त्यावेळेला विरोध केला होता की आपण लॉकडाऊन हे ओपन आपण अनलॉक करू पण टप्प्याटप्प्याने केलं पाहिजे. आपण एकदम ओपन केलं आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला, पण आता मागे न जाता मला असं वाटतं आत्ताचं जे काही लॉकडाऊन केलं त्याच्यामधला जो त्याचा परिणाम हा आपल्याला या 10 दिवसात लगेच नाही कळणार. या 10 दिवसामध्ये जे काही रुग्ण आपल्याला कमी सापडलेले असतील समजा लॉकडाऊनमध्ये, ते त्याचा आपल्याला निकाल साधारणतः पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला लक्षात येईल. परंतु मी आत्ता सुद्धा हे म्हणेन की आत्ता मात्र लॉकडाऊन बरोबर जाणं आणि लॉकडाऊन करून आता जनजीवन विस्कळीत करणं हा कोरोनावरचा आत्ता एकमेव मार्ग नाही. आत्ता आपल्याला एक लक्षात आलंय
की कोरोनाचा संसर्ग हा केवळ आता कुठल्या कंटेनमेंट झोन पुरता राहिलेला नाही, शहराच्या कानाकोपऱ्यात तो पोहोचलाय आणि त्याच्यामुळे आता कोरोनाला सोबत घेऊन त्याच्याशी संघर्ष करून त्याला हरवून आपल्याला जनजीवन आता पूर्ववत सुरळीत आणलं पाहिजे, दोन्हीतला योग्य समन्वय आता आपल्याला साधला पाहिजे. नक्कीच सर, जसं तुम्ही म्हणालात की लॉकडाऊन हा पर्याय नाहीये आणि असं अनेक वेळा अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय, मंत्र्यांनीही सुद्धा सांगितलंय. आज सर लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे, उद्यापासून पुणे पुन्हा सुरळीतपणे सुरू होईल, तर या संदर्भात पालिका प्रशासनाने काही महत्वाच्या निर्णय जे ते घेतलेत का की कुठल्या गोष्टी सुरू करायच्या किंवा कुठल्या गोष्टींमध्ये निर्बंध कायम ठेवायचे या संदर्भात? याच्यामध्ये आता तसं सुरुवातीला पहिलं राज्य शासनाचे निर्देश येतील, राज्य शासनाच्या ऑर्डर्स आल्यानंतर आपण त्याच्यावरती महापालिका म्हणून साधारणपणे दोन गोष्टी असतात, राज्य शासन अशा वेळेला ज्या ज्या वेळेला हे आदेश काढले जातात त्याच्यामध्ये काय गोष्टी कराव्यात आणि काय गोष्टी करू नयेत असे दोन प्रकारचे आदेश त्याच्यामध्ये साधारण असतात. आणि मग त्या अनुषंगाने महानगरपालिका नव्या कंटेनमेंट झोनची निर्मिती असेल, काही कंटेनमेंट झोन फ्री करणं असेल, त्यामुळे याच्यातला एक सगळा सारासार विचार करून नव्यानं कंटेनमेंट झोन करणे असेल, अटी आणि काय शिथिल करायच्यात, आपल्याला दुकानं कुठली चालू करायची, किती वेळात, हे साधारणतः राज्य सरकारचे आदेश आल्यानंतर महापालिका त्याच्यावरती काम करते आणि मग तो निर्णय आपल्याला याच्यामध्ये घेता येतो. म्हणजे या संदर्भात अजून कुठलेही निर्णय जे आहेत ते महापालिकेपासून लोकांपर्यंत पोहोचलेले नाहीयेत, म्हणजे या संदर्भातला निर्णय राज्याकडून आले की ते लोकांपर्यंत पोहोचतील. अगदी सर, पुण्याच्या बाबतीत 2 ते 3 दिवसांपासून काही विचित्र प्रकार घडतात, ते म्हणजे क्वारंटाईन सेंटरमध्ये एका महिलेचा विनयभंग झाल्याचा प्रकार झाला, दुसरीकडे 2 दिवसांपूर्वी एक रुग्ण जो आहे तो ठिय्या मांडून रस्त्यावर बसला आणि त्याला बेड मिळाला नाही आणि त्यानंतर त्याचा मृत्यू सुद्धा झाला. तर पुण्याच्या बाबतीत अशा तक्रारी यायला आता सुरुवात झाली की बेड्सची कमतरता आहे आणि पुण्यामध्ये व्हेंटिलेटर्स आणि आयसीयू बेड सुद्धा अवेलेबल नाही आहेत, तर नेमकी सर खरी परिस्थिती काय आहे आताची? ज्या दोन घटनेचा उल्लेख आपण या ठिकाणी केला, क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेच्या संदर्भात झालेला जो काही प्रकार आहे तो असेल, किंवा परवा अलकाटक्कीच्या चौकामध्ये एका रुग्णाला दिवसभर बेड मिळाला नाही आणि दुसऱ्या दिवशी तो दगावला, हे दोन्ही गोष्टी अत्यंत गंभीर आहेत, दुर्दैवी आहेत. आणि याच्या संदर्भात क्वारंटाईन सेंटरच्या विषयामध्ये मी स्पष्ट महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या, इथून पुढे जे काही केले त्याच्यावरती तर कारवाई होईलच, परंतु याच्यामध्ये इथून पुढे कुठलाही क्वारंटाईन सेंटर असेल, अवेटेड सेंटर असेल, आपलं CCC असेल, या ठिकाणी कुठलीही महिला ही एकटी राहणार नाही, याच्यामध्ये तिच्यासोबत एक महिला तिथे राहिली पाहिजे, अन्यथा ती तिच्या कुटुंबासमवेत तिथं जर सदस्य बाकीचे असेल तर त्यांच्यासमवेत राहील, अशा स्पष्ट सूचना आता प्रशासनाला दिलेल्या आहेत. ज्यांनी हे सगळ्या गोष्टी ज्याच्या संदर्भामध्ये आपण आता बोलतोय, ज्यांची कोणाची चूक आहे, ज्यांनी कोणी हा प्रकार केला त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे, पोलीस तक्रार करायला मी सांगितली, त्यामुळे तो विषय तो प्रकार पुन्हा घडणार नाही याची काळजी आपण घेतोय. बेडच्या संदर्भामध्ये परवा जो प्रकार झाला तो सुद्धा खूप दुर्दैवी आहे, याच्यामध्ये त्या रुग्णाला दिवसभरामध्ये तो कुठल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेला, खासगी हॉस्पिटलच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे आणि त्यांच्यातल्या आणि महापालिकेतला थोडासा जो काही समन्वयाचा थोडा अभाव आहे, नागरिकांपर्यंत योग्य सूचना पोहोचत नाहीत, नागरिकांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध आहेत नाही याची माहिती वेळेवर मिळत नाही आणि म्हणून अशा घटना घडतायत, याचं मलाही वाईट वाटतं, मी याच्या संदर्भात खेद व्यक्त करतो. परंतु यासाठी त्या दिवशी तो रुग्ण कुठल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेला, त्यांनी कुठे चौकशी केली, त्याला कुठे बेड्स नाकारण्यात आले याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले, संबंधित हॉस्पिटलवरती यंत्रणा महापालिकेची असेल त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे आदेश मी दिलेले आहेत. नक्कीच सर, कारण सध्या लोक प्रचंड भीतीमध्ये आहेत, एकतर कोरोनाची भीती आहेच पण या कालावधीत जर बेड्स वगैरे अवेलेबल नाही झाले तर ही भीती दुप्पट होत जाते असं एकंदरीत पाहायला मिळते. पण आपण आशा करूया की या संदर्भात कारवाई होईल आणि असे प्रकार परत आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. सर, पुण्याचा हा कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी काल सांगितलं की मिशन झिरो ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, तर त्यासंबंधी पालिकेला काय निर्देश आलेत का आणि कशा प्रकारे पुण्यामध्ये ही गोष्ट राबवली जाणार आहे? अजून तशा प्रकारचे काही निर्देश शासनाकडनं आलेले नाहीत, परंतु कदाचित उद्या परवा 1-2 दिवसात माननीय उपमुख्यमंत्र्यांची बैठक पुण्यामध्ये होऊ शकेल असा अंदाज आहे, त्याच्यामध्ये कदाचित त्याच्यावरती चर्चा होईल. परंतु जसं आपण आता म्हणाला, मी त्याला एक नक्की मुद्दा जोडेल पुणेकरांना आश्वस्त करण्यासाठी, मला त्याच्याशी त्या संदर्भात थोडं बोललं पाहिजे की जी एक मनामध्ये भीती आता पुणेकरांची की बेड्स आपल्याला ऐन वेळेला उपलब्ध होत नाहीत अशी एक भीती आहे. आणि खरं तर जुलै अखेर पुण्यामध्ये 40,000 आकडा बाधितांचा क्रॉस होईल हे साधारणपणे 1-2 महिन्यापूर्वीच काही तज्ज्ञांचे आणि डॉक्टरांचे अंदाज होते आणि त्याच खरे ठरत आहेत.
त्याच वेळेला त्या दिवसापासून माननीय पालकमंत्र्यांची बैठक असेल, अधिकाऱ्यांची बैठक असेल, महापालिका असेल, कलेक्टर्स असेल, यांच्या संदर्भातल्या बैठकीत वारंवार हा मी मुद्दा त्यावेळेला सुद्धा उपलब्ध उपस्थित केलाय. माझं सातत्यानं हेच म्हणणं तेव्हापासून होतं की जुलै अखेर आपल्याकडे व्हेंटिलेटर्स आणि आयसीयू बेड्स कमी पडणार आहेत, तर त्याची काळजी आपण वेळेत घेतली पाहिजे. आज आपल्याकडे व्हेंटिलेटर्स आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत का, तर आहेत, पण अगदी पुढच्या काही दिवसांमध्ये त्याची आपल्याला कमतरता निश्चितपणे जाणवू शकते. परंतु म्हणून त्याच्यासाठी जेव्हा मी सुद्धा गेले 10-15 दिवस या सगळ्या आजारातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा महापालिका प्रशासनाच्या गेले 2-3 दिवस सातत्याने याच्यामध्ये बैठका घेतल्यात, पुढच्या संदर्भातले काय आपण नियोजन करतो याची माहिती घेतली आणि काही नव्यानं आपण याच्यामध्ये बेड्स, मग ऑक्सिजन बेड्स असतील, आयसोलेशनच्या आयसीयू बेड्स असतील, ऑक्सिजन याच्यासाठी आपण आत्ता काम करतो. नव्यानं पुढच्या काळामध्ये बालेवाडीला 800 बेडचं नव्यानं आयसोलेशन सेंटर आपण उभं करतोय, त्याच्यामध्ये 600 ऑक्सिजन बेड्स असतील, 200 आयसीयू बेड्स असतील. महापालिकेच्या CCC मध्ये एकूण 600 नव्याने पुन्हा ऑक्सिजन बेड्स आपण तयार करतोय. काही खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून साधारणपणे 125 ते 150 आयसीयू बेड्स आपल्याला 1 आठवड्याभरामध्ये उपलब्ध होतील. त्यामुळे ही चिंता पुणेकरांची पुढच्या काळामध्ये राहणार नाही. मी आपल्या माध्यमातून पुणेकरांना आश्वस्त करू शकतो की चिंता करू नका, पूर्णपणे महानगरपालिका याच्यामध्ये आता चांगली यंत्रणा उभं करण्याचं काम करते. आणि एकूणच या कोरोनाच्या सगळ्या संकटाच्या पार्श्वभूमीवरती 2 आघाड्यांवरती आता मला असं वाटतं काम करावं लागेल. एक तर आपण जगभरामधल्या अनेक देशांचं जर उदाहरण पाहिलं किंवा आपल्या देशामध्ये दिल्लीसारख्या ठिकाणी सुद्धा जरी आपण पाहिलं, अग्रेसिव्हली जेव्हा तुम्ही टेस्टिंग तुमच्या वाढवता घेता आणि त्या वाढवता, तितक्या लवकर साधारणपणे तिथला आकडा किंवा तिथलं कोरोनाचं प्रादुर्भाव हा रोखण्यासाठी आपल्याला मदत होती. त्यामुळे एका बाजूला अँटीजेन टेस्ट असतील, स्वॅब कलेक्शन असतील, याच्या माध्यमातून आपण टेस्टिंग कॅपॅसिटी वाढवणं एक, आणि दुसऱ्या बाजूला टेस्टिंग वाढवल्यामुळे रुग्णांची संख्या वाढणार असेल तर त्याला पूरक आणि सक्षम वैद्यकीय यंत्रणा उभी करणं, ह्या दोन्ही गोष्टींवरती आपण एकाच वेळेला आता काम करतोय. त्यामुळे पुढच्या काळामध्ये कुठेही आपल्याला बेड्स मिळणार नाही किंवा त्याच्यामुळे कुठल्या रुग्णाची त्याला त्रास झाला किंवा त्याच्यातनं त्याची गैरसोय झाली अशा प्रकार होणार नाही, याच्यासाठी या दोन्ही आघाड्यांवरती आता आपण काम करतोय. मी पुणेकरांना आपल्या माध्यमातून नक्की या माध्यमातून या गोष्टीसाठी मी विश्वास देऊ शकतो की काळजी करू नका, कुठलाही पुढच्या काळात असा प्रकार होणार नाही. नक्कीच सर, तुमचं हे आश्वासन फार गरजेचं आहे सध्याच्या काळामध्ये. परंतु जसं महापालिका काम करते तसं लोकांनीही तितक्याच तत्परतेनं काम करणं गरजेचं आहे, कारण या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये तब्बल 6,000 पेक्षा जास्त पुणेकरांवर मास्क न वापरल्यानं कारवाई झाली आहे. तर लोकांना तुम्ही काय सांगाल की जे बेसिक गोष्टी आहेत त्याही जर पाळल्या जात नसतील तर महापालिकेला सुद्धा हे किती अवघड जात आहे लोकांची काळजी घेणं किंवा त्यांना योग्य सुविधा पुरवणं. शेवटी हे पहा की असं काही संकट आपल्या समोर उभं राहील आणि इतकं मोठं त्याचं विराट स्वरूप आपल्या समोर उभं राहील असं कोणालाही अंदाज झाला नाही. आणि शेवटी महानगरपालिकेची यंत्रणा सार्वजनिक आरोग्य सर्वांचं सुरक्षित ठेवण्याची यंत्रणा म्हणजे तरी काय, तर याच्यामध्ये केवळ महापालिका करणं हे अपेक्षित नाही. याच्यामध्ये खासगी हॉस्पिटल्स असतील, खासगी लॅब्स असतील, खासगी जे काही प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स असतील, या सगळ्यांनी मिळून ही सक्षम आरोग्य यंत्रणा पुरवणं ही झाली एका बाजूची एका बाजूला विषय. दुसऱ्या बाजूला शेवटी अशा महामारीच्या वैश्विक महामारीच्या या संकटाच्या काळामध्ये नागरिकांना सुद्धा आपापली जबाबदारी आपले कर्तव्याची जाणीव निश्चितपणे असायला हवी. शेवटी हा संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहे, त्यामुळे जितकं म्हणून याच्यामध्ये आपल्याला दिलेले नियम असतील, आपल्याला दिलेल्या काही सूचना असतील, त्याचं काटेकोर पालन आता नागरिकांनी करणं आवश्यक आहे. कारण आपण आता मुंबईनंतर पुण्याचा आपण पाहतो देशात जगात राज्यातल्या 2 नंबरचं शहर आपण आहे आणि संख्या सुद्धा पाहिली तर आता इतक्या वेगानं आपण वाढतोय, तर आता आपण काळजी घेणं खूप आवश्यक आहे. मी मगाशी म्हणत तसं घाबरून जाऊ नये, पण काळजी मात्र घेतली पाहिजे. आपण जर काळजी घेतली तर आपण सुरक्षित राहणार आहात, आपलं कुटुंब सुरक्षित राहणार आहे आणि पर्यायानं आपलं शहर सुरक्षित राहणार आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग असेल, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं असेल, स्वच्छता राखणं असेल, वेळोवेळी डॉक्टरांची सल्ला घेणं असेल, या सगळ्या गोष्टींचं पालन आता केलं पाहिजे. जे काही प्रशासन आपल्याला नियम सांगतील, लॉकडाऊन असो अथवा नसो, आपल्यावरचा धोका टळलेला नाही, त्यामुळे आपण काळजी घेणं हे खूप आवश्यक आहे आणि मला असं वाटतं ते पुणेकर निश्चितपणे करतील असा विश्वास वाटतो.
नक्कीच सर. अजून एक शेवटचा प्रश्न, तो म्हणजे 2 दिवसांमध्ये असा एक संभ्रम पसरवला गेला की पुण्यामध्ये देशातली सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे म्हणून, तर तो नेमका घोळ कसा झाला? हा महापालिका प्रशासनाकडून यामध्ये काही चूक झाली का आकडे दाखवण्यामध्ये? कारण जर आता आपण पाहिलं तर पुण्यातली ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही 16,269 एवढी आहे, तुम्ही जसं ट्विट केलं तसं. मग ही ऍक्टिव्ह रुग्णसंख्या नेमकी इतकी अचानक 36,000 वगैरे दाखवली गेली, नेमकं ह्याच्यामध्ये काय झालं होतं? नाही, याच्यामध्ये ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या जी आहे ती आपण पाहतो की 16,269 ही काल अखेरची होती. बरोबर. आपल्याकडं टोटल जर आपण पाहिलं तर पॉझिटिव्ह जी काही रुग्णांची संख्या ती 42,200 आहे. म्हणजे याचा अर्थ एक लक्षात घेतलं पाहिजे, जवळपास 25,000 रुग्ण हे बरे होऊन घरी गेलेत. बरोबर. आता ही माहिती साधारणपणे कुठून गेली, काय गेली, का आजही मी वर्तमानपत्रात त्या बातम्या वाचल्यात, त्यामुळे त्या संदर्भातली चौकशी आपण करणारच आहोत की हे नक्की कुठल्या यंत्रणेचा दोष आहे. हे जिल्हा प्रशासनाचा आहे, महापालिका प्रशासनाचा आहे? आम्ही जी काही रोजच्या अपडेट्स स्मार्ट सिटीच्या कमांड सेंटरच्या माध्यमातून तयार करतो किंवा देतो त्याच्यामध्ये काही नक्की याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्यात का काय? परंतु वास्तव हेच आहे, त्यामुळे त्याच्याकडे थोडस लक्ष न देता किंवा ते आपण अधिक चांगल्या प्रकारे अपडेट्स करून त्याच्यामध्ये सुसूत्रता आणण्याचं काम आपण नक्की करू. परंतु हेच वास्तव आहे की आपल्याकडे फक्त 16,269, काल 35,000 जो काय तो आकडा नाही, आपल्याकडे 16,269 इतकेच रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा होम आयसोलेशन जवळजवळ केलेले 5,500 रुग्ण आहेत. आपल्याकडे CCC मध्ये साधारणतः 5,000-5,500 रुग्ण आहेत आणि हॉस्पिटलमध्ये समजा याच्यामध्ये थोडे सिमटम्स आहेत किंवा ज्यांची काळजी घेण्यासारखे आहेत असे पेशंट साधारणतः 4,000-4,500 आणि 700-750 पेशंट हे क्रिटिकल आहेत. म्हणजे 42,000 आकडा पॉझिटिव्हचा दिसतोय पण आपल्याकडे 700 पेशंट हे याच्यामध्ये फक्त आता आपल्याला क्रिटिकल आहेत आणि त्यांच्यावरती आपण विशेष लक्ष आता केंद्रित केलं. नक्कीच सर. मला एक अजून एक विचारायचं की होम आयसोलेशनला कसा प्रतिसाद मिळतो? लोक होम आयसोलेशन साठी तयार होत आहेत का? कारण ती ही फार एक कठीण गोष्ट आहे लोकांसाठी, कारण सगळ्या गोष्टींपासून लांब राहणं आणि तेही घरात राहणं, तर त्यांनाही सुविधा कशी पुरवली जाते? याच्यामध्ये होम आयसोलेशनचा जो विषय आहे हा आपण जर पाहिलं की जो संसर्ग आहे तो साधारणतः दाट लोकवस्तीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, झोपडपट्टीत आहे, वस्ती विभागात आहे, चाळी विभागात आहे किंवा आता सोसायटी आणि बंगलो सोसाय एरियामध्ये सुद्धा आपण पाहतो की तो संसर्ग पसरला आहे. होम आयसोलेशनच्या साध्या आणि सरळ गाईडलाईन्स अशा आहेत की याच्यामध्ये ज्याची स्वतंत्र राहण्याची व्यवस्था घरामध्ये होऊ शकते, स्वतंत्र त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूमची व्यवस्था असू शकते, अशाच व्यक्तींना आपण होम आयसोलेशनचा सल्ला देतो आणि त्यांची व्यवस्था त्यांच्याच घरी करतो. त्यांना आपल्याकडं टेलिमेडिसिन नावाचं ऍप आपण तयार केलेलं आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून 12 डॉक्टरांचं पॅनल त्या ठिकाणी काम करतं आणि त्यांना होम आयसोलेशनची आपल्याकडे रोज रजिस्टर नोंद केलेली जाते आणि त्यांना घर बसल्या सुद्धा त्या त्या ठिकाणच्या वॉर्ड ऑफिसमध्ये जे मेडिकल ऑफिसर असतील त्यांच्या माध्यमातून त्यांना सुरुवातीला त्यांच्यावर हातावरती शिक्का मारून होम आयसोलेशन केलं जातं आणि त्यांना कुठली औषधं तुम्ही घ्यायची, काय प्रोटोकॉल आहे ते पाळायचे हे सांगितलं जातं आणि त्याच्यानंतर आमच्या टेलिमेडिसिन जे आपण म्हणतो जे ॲप तयार केलं त्याच्या माध्यमातून डॉक्टरांचं मार्गदर्शन या व्यक्तींना होत असतं. त्यामुळं असिम्प्टोमॅटिक असलेले आणि ज्यांची घरामध्ये राहण्याची व्यवस्था चांगली आहे अशाच लोकांना आपण होम आयसोलेशनचा सल्ला देतो किंवा करतो, पण परंतु झोपडपट्टीमध्ये दाट लोकवस्तीमध्ये आपण होम आयसोलेशन करत नाही. नक्कीच सर. तुम्ही सुद्धा आता बऱ्याच दिवसांनी कोरोनामुक्त होऊन फील्डवर आहात, तर तुम्हालाही शुभेच्छा. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, पुण्याची काळजी घेता घेता, आणि पुणेकरांनी सुद्धा शक्य असेल तरच घराबाहेर पडा आणि सुरक्षित राहा. हाच संदेश आम्ही LW मराठीच्या माध्यमातून सगळ्या पुणेकरांना आणि राज्यातल्या सगळ्याच नागरिकांना देतोय. धन्यवाद सर, तुम्ही SW मराठीची बातचीत. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.